खालापूर तालुक्यातील वडवळ येथे बैलगाडा शर्यती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दरम्यान या शर्यतीसाठी आयोजकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलिबाग येथे बैलगाडी शर्यतीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खालापूर तालुक्यात वडवळ येथेही बैलगाडा शर्यतीला गालबोट लागलं असून एका महिलेचा दुसरी महिला जखमी झाली आहे वडवळ येथे आई जनाई महाकाली देवी प्रसन्न बैलगाडी शर्यतीचे आयोजन बुधवारी केले होते मात्र यासाठी परवानगी आयोजकांनी घेतली नसल्याचे समोर आले आहे शर्यत सुरू असताना एका उधळलेल्या गाडीची धडक कलिंगड विक्रेत्या अनिता बाळाराम गायकवाड तसेच लिलाबाई राजाराम मोरे यांना बसली यामध्ये अनिता गायकवाड यांचा मृत्यू झाला दरम्यान विना परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले तसेच अनोळखी बैलगाडी चालकाने गाडी हयगईने आणि निष्काळजीपणाने चालविल्याने दुर्घटना घडली असल्याचे समोर आले असून खालापूर पोलीस ठाण्यात आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी खालापूर पोलीस अधिक तपास करत आहे